आपल्या आहारामध्ये विविध प्रकारच्या फळांचा त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश करतो. पहा, चिकू, सफरचंद, केळी, संत्रे यांसारखी फळे आपण खातो. त्याचबरोबर टोमॅटो, मिरची, त्यानंतर दुधी भोपळा, भोपळा, वांगी, मटार यांसारख्या भाज्यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशाच एका फळभाजीची एक मजेशीर कविता पाहणार आहोत. आपल्या कवितेचं नाव आहे एक तांबडा भोपळा आणि आपल्या या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले. पहा विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री पद्मिनी यांनी एक तांबडा भोपळा या कवितेमध्ये या भोपळ्याचे विविध उपयोग आपल्याला सांगितलेले आहेत. चला तर मग सर्वांनी पुस्तक उघडा. पान नंबर 32. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या. पहा, एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला. एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडताच सात करू लागला. एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला. एक तांबडा भोपळा कुठं होता पाळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक तांबडा भोपळा, तांबडा, तांबडा म्हणजेच लाल, लाल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तांबडा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये या भोपळ्याचे विविध उपयोग कवयित्री बिनीवाले यांनी सांगितलेले आहेत. पहा कवयित्री काय म्हणतात की एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. पहा भोपळा काय केलेला आहे, कापलेला आहे आणि भोपळा कापल्यानंतर या चंद्रकोरीप्रमाणे या फोडी दिसतात. म्हणून कवयित्री काय म्हणतात की जणू काही या फोडींमध्ये कोण लपलेला आहे, अर्धचंद्र लपलेला आहे. त्यानंतर पुढे पहा, एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला. पहा या भोपळ्याचा दुसरा उपयोग कवयित्रींनी आपल्याला सांगितलेला आहे. हा भोपळा काय केलेला आहे, उन्हात वाळवला. वाळवणे म्हणजे सुकवणे. या भोपळ्याला उन्हात सुकवल्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी केलेला आहे, तर एक जो बाळू नावाचा मुलगा आहे, या बाळूला तो भोपळा पाठीवर बांधून त्याला पोहणे शिकण्यासाठी हा वाळवलेला भोपळा याचा उपयोग केलेला आहे. पहा भोपळा वाळवल्यानंतर तो हलका होतो आणि हा पाण्यावर तरंगतो. म्हणून काय केले जाते, पहा तुम्ही पोहायला जेव्हा एखादी व्यक्ती पोहायला सुरुवात नव्याने शिकते, त्या व्यक्तीला पोहता येत नसेल आणि तिला पोहणं शिकायचं असेल, तर पहा वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ट्यूबचा वापर केला जातो सध्या. पण पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, तर या भोपळ्याचा वापर केला जायचा. हा भोपळा उन्हात वाळवल्यानंतर तो कसा होतो, हलका होतो. आणि मग तो पाठीवर बांधल्यानंतर जी व्यक्ती पोहत आहे ती पाण्यात बुडत नाही आणि पोहायला शिकता येतं. आणि यासाठी या भोपळ्याचा वापर केला जायचा. पुढे पहा, एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडताच सात करू लागला. पुढचा या भोपळ्याचा उपयोग काय आहे, तर या भोपळ्याचा उपयोग कशासाठी केला गेला, तर तंबोऱ्याला लावला. तंबोरा हे वाद्य आहे आणि संगीत शिकण्यासाठी ज्याप्रमाणे पहा ढोलकी आहे, पेटी आहे, त्याप्रमाणे तंबोरा हे सुद्धा एक वाद्य आहे. आणि हे वाद्य म्हणून या भोपळ्याचा उपयोग केलेला आहे. तंबोऱ्याला जेव्हा हा भोपळा लावलेला आहे, तेव्हा तंबोऱ्याला हा भोपळा लावल्यानंतर त्या तंबोऱ्याच्या तारा छेडताच किंवा त्या तारा वाजवताच काय होतं, त्याच्यातून सूर येऊ लागले. आणि अशा प्रकारे हा भोपळा या संगीताला सुद्धा मदत करू लागला, साथ करू लागला, म्हणजे सोबत देऊ लागला, मदत करू लागला.
ठीक आहे. त्यानंतर पहा, एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लहान असताना चल रे भोपळा टुणूक टुणूक ही आजीबाईची गोष्ट पाहिली आहे की नाही. या गोष्टीमध्ये पहा, जेव्हा वाघ आणि कोंबड्यापासून वाचण्यासाठी या आजीबाईची मुलगी तिला काय देते, एक भोपळा देते आणि या भोपळ्यात लपून तू तुझ्या घरी सुरक्षित जाशील असं सांगते. अशा प्रकारे या भोपळ्याचा उपयोग त्या आजीबाईने केलेला असतो. मग तोच उपयोग आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. काय केलेला या भोपळ्यामध्ये बसून, ज्याप्रमाणे चल रे भोपळा टुणूक टुणूक या गोष्टीमध्ये हा भोपळा या आजीला घेऊन जसा आजीच्या जीवाचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी या भोपळ्याचा उपयोग सांगितलेला आहे. पुढे पहा, एक तांबडा भोपळा कुठं होता पाळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुस्तकात एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये कवयित्री का म्हणता की एक भोपळा हरवला होता, तो कुठे गेला कळत नव्हता आणि हा भोपळा कुठे सापडलेला आहे, तर गणिताच्या पुस्तकात. आता मला सांगा, गणिताच्या पुस्तकात भोपळा कसा बरं असेल? तर या ठिकाणी भोपळा म्हणजे शून्य. शून्य हा जो अंक आहे, त्या अंकाला काय म्हटलेलं आहे, तर भोपळा म्हटलेलं आहे. आणि आपण संख्या लिहिण्यासाठी या शून्याचा वापर करतो. म्हणून कवयित्री काय म्हणतात की जो एक हरवलेला भोपळा होता, तो भोपळा कुठे सापडला, तर या गणिताच्या पुस्तकात प्रत्येक ठिकाणी सापडला. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एक तांबडा भोपळा या कवितेमध्ये कवयित्री पद्मिनी बिनीवाले यांनी भोपळ्याचे विविध उपयोग सांगितलेले आहेत.